वाळूच्या नवीन शिवराई गावाजवळ दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे। भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक व्यवस्थापक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला, तर याच बँकेच्या एका लिपिकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहे। हा अपघात गुरुवारी वाळूजवळील नवीन शिवराई या गावाजवळ घडला। गासगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुनील महाले आणि अनिल शेळके हे दोघे दुचाकीवरून औरंगाबादकडे येत होते, तर रामेश्वर फदांडे आणि नितीन गरड हे देखील दुचाकीवरून येत होते। या दोन्ही वाहनांमध्ये नवीन शिवराई गावाजवळ अपघात झाला। या अपघातात सुनील महाले हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले अनिल शेळके तसेच दुसऱ्या दुचाकीवरील नितीन गरड आणि रामेश्वर फदांडे हे तिघेही गंभीर जखमी झाले आहे। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून फौजदार जी पी सोनटक्के हे पुढील तपास करत आहेत।